रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला आज एका पुस्तकाचा परिचय देत आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी चॅनल सुरू केलं त्यावेळी पहिल्या 10 वर्षांमध्ये जी काही पुस्तकं मी वाचली होती त्या सगळ्यांचा मी तुम्हाला परिचय करून दिला, आणि त्यामुळे मला रोज एका पुस्तकाचा व्हिडिओ बनवायला सोपं गेलं. पण आता मला नवीन पुस्तकं वाचावी लागत आहेत आणि मग त्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडं अंतर पडते आहे. आत्ताच एक पुस्तक नवीन आलेलं आहे, डॉक्टर आरे कुंभार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचा आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे, प्रास्ताविक मी सांगणार आहे. यापुढे त्या पुस्तकातील एकूण 7 भाग मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेलं परिक्रमा शिकण्या शिकवण्याची हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचायला पाहिजे असं आहे. पण आपण सर्वच जण आपल्या आयुष्यामध्ये जे लहान धाकटी लोक आहेत त्यांना काही ना काहीतरी शिकवत असतो. आपल्या घरामध्ये लहान मुले असतात त्यांना शिकवावं लागतं, आणि म्हणून मी असं म्हणेन की हे पुस्तक हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. हे पुस्तक जे आहे ते आत्मचरित्रात्मक भाषेमध्ये लिहिलेलं आहे, पण ते संपूर्णपणे म्हणजे 100% खरं नाही, तर यातील ज्या घटना आहेत त्या घटनांचा संबंध मात्र लेखकांच्या आयुष्याशी नक्कीच आहे. प्रत्येक शिक्षकाला नोकरी करताना उपयोगी पडेल असं हे पुस्तक आहे. परिक्रमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नर्मदा परिक्रमा उभी राहते. या पुस्तकामध्ये शिक्षक स्वतः शिकत असताना त्यांचे अनुभव जे आहेत ते अनुभव, त्याचबरोबर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक या पदावर रुजू होतात आणि हळूहळू त्यांची प्रगती होत जाते, म्हणजेच स्वतः शिकत असतानाच्या आठवणी आणि भविष्यामध्ये म्हणजे आता स्वतः शिकवत असताना त्या आठवणी, जे या दोन्हीचा मेळ या पुस्तकामध्ये घातलेला आहे, आणि म्हणून या पुस्तकाला नाव दिलेलं आहे परिक्रमा शिकण्या शिकवण्याची. या पुस्तकातील जो नायक आहे त्याचं काम प्रत्येक शिक्षकानं अनुकरण करावं असं आहे. आता विद्यार्थी आपण कोणाला म्हणतो, तर जो सतत शिकत असतो त्याला विद्यार्थी म्हणतो. तर या पुस्तकामधला शिक्षक असा आहे की तो विद्यार्थ्यांबरोबर कायम शिकत राहतो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये जी प्रगती होते ती प्रगती म्हणजे हे पुस्तक. विद्यार्थ्यांना शिकवत असताना कोणती अध्यापन पद्धती वापरली पाहिजे, कोणत्या पद्धतीनं शिकवलं तर ते विद्यार्थ्यांना जास्त समजेल, म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी वाहून दिलेलं आहे. लेखकांचं असं मत आहे की शिक्षकाची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवर विद्यार्थ्याची गुणवत्ता अवलंबून आहे. आणि इथे त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचा एक विचार सांगितला आहे, अ लॅम्प कॅन नेवर लाईट अनादर लॅम्प अनलेस इट कंटिन्यूज टू बर्न इट्स ओन फ्लेम. अ टीचर कॅन नेवर लाईट अनादर लॅम्प अनलेस ही इज स्टील बर्निंग हिमसेल्फ. जे इथे लेखकांना असं म्हणायचं आहे की शिक्षकांनी सतत अध्ययन करत राहिलं पाहिजे, तर त्यांचं अध्यापन जे आहे ते प्रभावी होईल. या पुस्तकामध्ये एक प्राथमिक शिक्षक ते महाविद्यालयीन प्राचार्य, इथपर्यंत एका शिक्षकाचा प्रवास कसा धडपड करत करत झाला आणि विद्यार्थ्यांसाठी त्याने काय काय उपक्रम राबवले हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, आणि ते मी तुमच्यापर्यंत क्रमशः पोहोचवणार आहे. तर पहिला भाग जो आहे तो आपण पुढील भागात पाहूया.